माना खोबरे बोरामणी दक्षिण तालुका यातून ये 2 एकर द्राक्षाची बाग ये साधारण 50 रुपये किलो ने गेलेला माल आहे, पण कोरोनामुळे हा बाग 22 रुपये किलो ने देण्यात आलेला आहे। आणि याची लुस्कानी, कारण कोणी सरकारला येऊन काय शेतकऱ्याला मदत वगैरे काही विचारले नाहीत, कारण आर्थिक मंदीमुळे काही मागजाने माल जागेलाच 2 एकर नासून चाललेला आहे सर। आणि बिगारी मिळत नाहीत, कोरोनामुळे कोणी येत नाही कामाला, हे शेतकऱ्याची अशी दुर्दशा झालेली आहे। अजून याचा पंचनामा नाही, कुणी येऊन विचारलं पण नाही आम्हाला, कारण सर्व रस्ते वगैरे बंद असल्यामुळे ही शेतकऱ्याची स्थिती चालू आहे सध्या। द्राक्षाला जर कोरोनाचा फटका बसला नसता तर द्राक्षाला भाव किती आला असता आणि आत्ता किती आहे? साहेब, द्राक्षाला जरा कोरोना नसला असता तर 50 साधारण 55 किलो माल हा सुपर सोनाका माल आहे, एवढा भाव आला असता। ह्या कोरोनामुळे सध्या 22 रुपये किलो न तो पण जाई नाही माल, अजून 2 एकर सहा ना 2 एकर मध्ये कमसेकम 40 टन माल असंच आहे आमचा पडून। आणि याच्याकडे सरकार काय गांभीर्यानं बोलत नाही, काही बघत नाही, कोणी येऊन विचारत नाही, आणि लेबर वर्क पण मिळत नाहीत, गाड्या चालू नाहीत, त्यामुळे सर्व असं थांबलेलं आहे। एकरी किती आपल्याला उत्पन्न अपेक्षित होतं आणि यात किती फटका बसलाय? साहेब, एकरी 25 टन तर झालं असतंय, पण या कोरोनामुळे नासाडी तर भरपूर झाली, आता हे होईल 10-12 टनच्या आतमध्येच होईल। आणि भाव पण असा आहे, याला उन्हाळ्यामध्ये विकत पाणी आणून घातलेलं आहे मी, 3-4 लाखाचं पाणी टँकर आणून टाकलेलं आहे। एकरी किती खर्च येतो आणि आता किती त्याच्यातनं उत्पन्न मिळत होतं आणि आता फटका किती बसलाय? साहेब, याला एकरी 3 लाखापर्यंत खर्च येतो एकरीला, पण मिळत होतं 8-10 लाख रुपये, पण त्या या कोरोनामुळे काय खर्च तर झालेलाच आहे, का खर्च आता कमी करता येत नाही, माल तर आलेला आहे, पण याचं पूर्ण नुकसान होत आहे मला। आता काय करताय तुम्ही? आता काय नाही साहेब, असं लोकल 22 रुपये किलो थोडं थोडं विकायला कोणी येत नाही, काय नाही, तर माल तसंच आहे अजून 2 एकर। हां, आता काय 22 रुपये केजी चाललेला आहे माल। काय अपेक्षा आहे सरकारकडून आपल्याला? काय साहेब, शेतकऱ्याला तर नुकसान भरपाई द्यायलाच पाहिजे। शेतकरी काय 2 नंबर माणूस नाही, का कुठला काय पैसा नाही, हा तर शेतकरी फक्त पावसावरती आणि शेतीवरती अवजारून आहे, दूध पण जात नाही बाहेर कुठं, असं सर्व झालेलं आहे। सरकार याचं गांभीर्यानं लक्ष घेऊन तातडीनं पंचनामा करून यावा, ही आमची कळकळीची विनंती आहे।